सामान्य आदिवासी बांधवांना GDCC बँकेत करावे लागणारे व्यवहार आता पोलीस दलाच्या मदतीने सुकर व सुरळीत झाले असून GDCC बँकेचे 3 शाखा वायफाय नेटवर्कद्वारे एकमेकाशी जोडून देऊन पोलीस दलाने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. यामुळे एका क्लिकवर बँकेच्या सर्व शाखांचे व्यवहार पाहावयास मिळतील आणि कामे तातडीने होण्यास मदत होईल. याचा गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना लाभ मिळणार आहे. सदर शाखा वायफाय नेटवर्कद्वारे जोडल्या गेल्यामुळे एका शाखेची माहिती दुसऱ्या शाखेला कळविण्यास लागणाऱ्या वेळेत बचत होणार असून माहिती तात्काळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली GDCC बँकेच्या कारवापा, पेंडरी, पोटेगाव या 3 शाखा संबंधित पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस दलाने उभारलेल्या वायफाय नेटवर्कद्वारे जोडल्या आहेत. GDCC बँकेच्या कसनसूर, विठ्ठलराव पेटा, कोटपूल, रामगड या उर्वरित 4 शाखा वायफाय नेटवर्कद्वारे एकमेकांशी जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच या शाखा एकमेकांशी जोडल्या जाऊन GDCC बँकेच्या कामकाजात सुसूत्रीपणा येऊन जनसामान्यांची कामे लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे. जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.